नमस्कार, सुरेखाज किचनमध्ये आपलं स्वागत। आज आपण बघणार आहे, छोट्या भुकेसाठी आपण बरेच चाटचे प्रकार खात असतो, यामधला साधा सोप्पा आणि एकदम पटकन होणारा चना चाट अगदी टपरीवर मिळतो तसा घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी काळे चणे घेतलेले आहेत, हे आपण 4 तास भिजवून घेतलेले आणि आता याला आपण उकडून घेणार आहोत। तर हे थोडंसं पाणी टाकून आपण याला 2 वाट्या चणे घेतलेले आहेत, तर 1.5 वाटी यामध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून उकडून घ्यायचे। उकडून घेतल्याने चणे पचायला आपल्याला हलके जातात। तर बघा, इथे मी या पद्धतीने उकडून घेतलेले आहेत असे। तर या चण्याच्यापासून आपण आता त्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, जर कैरी असेल तुमच्याकडे तर कैरीसुद्धा वापरू शकता तुम्ही, आणि मसाले घेतलेले आहेत। तर इथे आपण चाटसाठी थोडंसं चण्याला फोडणी देऊन घ्यायचे, त्याला मसाले लावून घ्यायचे। तर जिरे टाकून आपण यामध्ये उकडून घेतलेले चणे थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे आणि त्याला लाल तिखट आणि थोडंसं मीठ लावून छान असे तेलावर परतून घेतल्याने टेस्ट आपली याची मस्त लागणार आहे। थोडं बघा तुम्ही, तेलावर खूप छान परतले गेले आहेत। आता यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद, लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकून आपण याला व्यवस्थित हलवून घेऊया। थोडंसं मीठ टाकायचं आहे, आपण चणे शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि आत्तासुद्धा टाकणार आहे। तर मीठ हे थोडं थोडं टाकायचं आहे यामध्ये। आता हा चाट आपण असाही खाऊ शकतो, खूप छान झालेलं आहे हे शिजवून घेतल्यामुळे। पण आपण याला कांदा, टोमॅटो लावणार आहे। तर बघा, इथे 1 मोठा कांदा, 1 मीडियम साईज टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी, काकडी, सर्व बारीक चाट मसाला, परत थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, आमचूर पावडर, कच्ची कैरी असेल तर तुम्ही कच्ची कैरीसुद्धा वापरू शकता, थोडंसं लिंबू पिळायचं आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं। खाण्यासाठी आपला एकदम मस्त असा हा चाट तयार झालेला आहे। कोथिंबीर टाकून, तुम्हाला जर मिरची पावडर आवडत असेल तर मिरची पावडर टाका किंवा पेस्ट टाकली तरी चालेल, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि खाण्यासाठी तयार एकदम चाट। तर हा चाट तुम्ही नक्की ट्राय करून बघा, छोट्या भुकेसाठी हा ट्राय नक्की करा। आवडला तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका। चला तर मग भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।